नमस्कार दर्शक श्रोते हो, कमलाकर सावंत 5692 युगच्या माध्यमातून आपल्या रसिक श्रोत्यांसाठी सातत्याने नवनवीन कार्यक्रमाची रेलचेल केली जाते. परंतु साधारणपणे ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरचा महिना म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण म्हणून आपण त्यांना नमन करण्याचे दिवस. आज अशाचपैकी एक स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब उर्फ यशवंतराव माधवराव जाधव, गाव आहे चिलवडी, तालुका आणि जिल्हा धाराशिव. चिलवडी गावाबद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत मराठवाडा मुक्ती आदी ज्या ठिकाणी कलेक्टर 3 दिवस एका गावात मुक्काम करून ते उभं गाव जाळला आणि त्या जळालेल्या गावावर 3 दिवस राहिल्यानंतर तो बाहेर आला आणि मग नेमकं मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या क्रांतीच्या धगधगत्या आगीमध्ये खऱ्या अर्थानं तेल ओतल्यासारखं झालं. त्या काळात देशभर झालेल्या चळवळीचं केंद्र कदाचित धाराशिव असेल, कदाचित मराठवाडा असेल. परंतु एखाद्या कलेक्टरनं एखाद्या गावात मुक्काम करून ते गाव जाळण्याची या देशातलीच नाही तर कदाचित जगातली ही पहिली गोष्ट असावी. पण त्या गावामध्येच प्रत्येक माणसामध्ये आणि मातीच्या कणाकणामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य असा रक्त उफाळून निघत होतं आणि त्याचपैकी एक होते हे बुवासाहेब उर्फ यशवंतराव माधवराव जाधव. आज त्यांचं वय 87 वर्ष आहे. स्वातंत्र्याच्या आधी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याला जवळून बघितलं, पारतंत्र्याला बघितलं होतं आणि त्यानंतर मराठवाडा मुक्ती काळामध्ये असलेल्या मराठवाड्याला बघितलं. आज ते संपूर्णपणे संपूर्ण स्वातंत्र्यात असलेल्या मराठवाडा आणि धाराशिव जिल्हासुद्धा बघत आहेत. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, स्वतःच्या खिशातून 4 पैसे खर्च करून समाजातल्या अनेक गोष्टीसाठी ते मदत करतात. खास करून स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मोठं कष्ट सोसलं त्या व्यक्तींनाही सन्मान मिळावा यासाठी त्यांची धडपड असते. पुढच्या 4-2 सप्ताहामध्ये आपण त्यांची अधूनमधून भेट घेणार आहोत आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामातील वेगवेगळ्या गोष्टींवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी आदरणीय बुवासाहेबांना विनंती करणार आहे की आपण आता आज घडीला फक्त 1942 म्हणजेच पारतंत्र्यात असलेला आपला देश मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्याआधी म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आधी कसा होता मराठवाडा, कसा होता धाराशिव जिल्हा या संदर्भात आपण सांगावं अशी मी विनंती करतो आदरणीय बुवासाहेब जाधव यांना. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ इंग्रज भारतातून निघून गेले आणि हे स्वातंत्र्य इथल्या जनतेला त्यांनी दिलेलं नाही. इथले जे 565 संस्थानिक होते त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते निघून गेले आणि ट्रान्सफर ऑफ पॉवर असा शब्द आहे म्हणजे सत्तेचं हस्तांतर आहे. आझादी, फ्रीडम, स्वातंत्र्य असा शब्द नाही आपल्या इंग्रजाच्या रेकॉर्डलाही नाही आणि आपल्या भारताच्या रेकॉर्डलाही नाही. ट्रान्सफर ऑफ पॉवर असा शब्द आहे आणि हे नेमकं स्वातंत्र्य म्हणजे आदर स्वातंत्र्य होतं, हे मोडलेलं स्वातंत्र्य होतं. आणि जरी 47 भारत स्वतंत्र झाला तर आम्ही निजामाच्या वर्षस्वाखाली जिथं गुलाम होतो आम्ही निजामाचे असे तऱ्हेनं नंतर इथं खूप मोठी चळवळ चालू झाली आणि इथं रजाकारी संघटनेचा उदय झाल्यानंतर त्यांच्या अन्यायाला त्यांच्या ह्याला तिथून जनता उठली इथली आणि इथं प्रचंड अशी चळवळ सशस्त्र चळवळ चालू झाली. हे ज्याला चेहरा नाही अशा लोकांची ही चळवळ ह्यांनी उभा केली. खेड्यापाड्याच्या लोकांनी जे अशिक्षित लोक आहेत त्यांनी ही चळवळ उभा केलेली आहे. नेतृत्वहीन संघर्ष हा सर्वसामान्याचा असामान्य असा संघर्ष आहे. चेहरा नसणाऱ्या लोकांनी हा संघर्ष केला आहे आणि ते सशस्त्र कॅम्प निर्माण केले त्यांनी सरहद्दीच्या भोवताली. जसं आपले सोनात जिल्ह्याला जो सरहद आहे नगर आणि सोलापूरची त्या सरहद्दीच्या पलीकडे सशस्त्र कॅम्प निर्माण केली आहे स्वातंत्र्यसैनिकांनी. भूमिगत आणि ते भूमिगत झाले आणि ते भूमिगत होऊन ते संघर्ष करू लागले. आता निजामाबरोबर संघर्ष करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर त्याचे जे करोडगिरी नाके म्हणजे करोडांचे उत्पन्न आहे निजामाचं जे करोडगिरी नाके होते संस्थानात येणाऱ्या मालावर जकात, संस्थानातून बाहेर जाणाऱ्या मालावर जकात ते करोडगिरी नाके नष्ट केले. जे रजाकार अड्डे होते खेडेपाड्यात जे रजाकार अड्डे होते ते रजाकार अड्डे नष्ट केले स्वातंत्र्यसैनिकांनी, भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांनी. त्याच्यानंतर त्यांचं जे उत्पन्न आहे करोडगिरी उत्पन्न बंद केलं आणि जे शिंदीची जे झाडं होती जे ताडीची झाडं म्हणतो आपण शिंदी जी निर्माण होती ती ते शिंदीची झाडं म्हणजे ते जंगल सत्याग्रहण ह्याच्याखाली ते संपूर्ण शिंदीची झाडं तोडली त्यांनी. त्याच्यामुळं सरकारचा महसूल आणि सरकारचं उत्पन्न बंद झालं, निजामाचं उत्पन्न बंद झालं
दुसरं म्हणजे निजामचे जे खेडेपाड्याचे पोलीस स्टेशन आहेत किंवा त्यांचे इतर जे ऑफिस म्हणजे कार्यालय आहेत त्याच्यावर हल्ले करून ते नष्ट करण्यात आले. अशा तऱ्हेने ही चळवळ चाललेली आहे आणि हे 16 जिल्ह्याचं संस्थान आहे. खरं तर ह्याच्यामध्ये 16 जिल्हे होते ह्या संस्थानामध्ये आणि हे ह्याचं जे ठिकाण आहे भारताच्या नकाशामध्ये ते मध्यवर्ती ठिकाण आहे. इथं 16 जिल्हे म्हणजे तेलंगणाचे 8 जिल्हे, मराठवाड्याचे त्यावेळेचे 5 जिल्हे आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे, असं 16 जिल्ह्याचं हे संस्थान होतं. ह्याचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर 82,894 चौरस मैल असंच क्षेत्रफळ होतं. ह्याच्यामध्ये 22,360 खेडी होती, 138 शहर होती. एवढं मोठं हे विस्तारित असं संस्थान होतं आणि ते भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी होतं. भारताच्या मध्यभागात असल्यासारखं होतं ते. आणि हे त्रिभाषिक संस्थान आहे, तेलुगू, कन्नड आणि मराठी, पण शासकीय भाषा ही उर्दू होती. आणि सारा जे सरकारी जे व्यवहार आहेत, कोर्ट कचेरी आहेत किंवा ऑफिस जे कार्यालय आहेत त्यांचा व्यवहार हे उर्दूमधून व्हायचा. असं तऱ्हेने ही जुलमी सत्ता होती. आणि मग इथं त्यांच्या परवानगीशिवाय इथं कुठं नवीन शाळा काढता येत नव्हत्या, व्यायामशाळा सुरू करता येत नव्हत्या, वाचनालय म्हणजे निर्माण करता येत नव्हती. अशा तऱ्हेची जुलमी पद्धत होती. जाहीर भाषण जाहीर सभा घ्यायला बंदी होती, मिरवणूक काढायला बंदी होती. अशा तऱ्हेने जुलमी सत्ता होती इथं. आणि रजाकार संघटना निर्माण होऊन आतूनच अस्तित्व झाले. त्याच्याविरुद्ध केलेला संघर्ष म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम आहे.